राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रद्द केलेल्या ओबीसी समाजाचं आरक्षण अबाधित ठेवावं, तसंच आवश्यक इम्पिरियल डाटा ताबडतोब सर्वोच्च न्यायालयात सादर करून ओबीसी आरक्षणाचा स्थगिती आदेश रद्द करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. हे आंदोलन राज्यामध्ये ठिकठिकाणी होत आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडू, असा इशारा आंदोलकांनी दिला. नगरसेवक गजानन शेलार आणि सागर करपे यांनी आंदोलनाची भूमिका मांडली. कोर्टाच्या हायकोर्टाच्या निकालानंतर ते आरक्षण आमचं संपुष्टात आलेले. आज हे आरक्षण संपेल, उद्या शिक्षणामधले जाईल, परवा नोकऱ्यांमध्ये जाईल, त्या सुरक्षित राहावं त्या दृष्टिकोनातून तैलिक महासभेनी या ठिकाणी आरक्षण, आम्ही आरक्षणाच्या विरोधात जो निर्णय झालेला आहे त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने जसं मराठा समाजाचा इम्पिरियम डाटा तयार केला, त्या धर्तीवर ओबीसींचा इम्पिरियम डाटा महाराष्ट्र शासनाने तयार करावा. केंद्र शासनाकडे बोट दाखवण्याची गरज नाही. केंद्र शासनाने देव किंवा न देव, या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या आशा वर्कर यांचा अनेक ठिकाणी सर्वे यापूर्वी झालेला आहे. आमचे कुटुंब, आमच्या आरोग्याचा सर्वे झालेला आहे. त्याच्यावर फक्त जातनिहाय काढायचे आहे. त्याचबरोबर केंद्राने जी जनगणना करायची आहे ती जनगणना जातनिहाय करावी, जेणेकरून महाराष्ट्रातील सर्वच समाजाला न्याय मिळू शकेल. आणि आमचा आत्मविश्वास आहे का ओबीसी समाज 70% जास्त आहे. हे आरक्षण आम्हाला कमी आहे, आरक्षणाची व्याप्तीसुद्धा आमची यामुळे वाढू शकते. आणि महाराष्ट्र प्रांतिक पहिलिक महासभेअंतर्गत आम्ही सर्वजण या ठिकाणी उपोषणाला बसलो आणि तसेच सर्व समाज म्हणजे सोनार असो, शिंपे असो, इतर सर्व समाजांचे आम्हाला या ठिकाणी समर्थन लाभलं आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघाल सर्व समाजाचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. तर जो काही अध्यादेश काढलेला आहे शासनाला, आमची मागणी ही आहे की शासनाला शासनाने सुप्रीम कोर्टाला एक पत्र देऊन साधारण त्या ठिकाणी त्यांनी वेळ घेऊन त्यानंतर इम्पिरियल जो डाटा आहे जे त्यांनी मागणी केली सुप्रीम कोर्टाने तो इम्पिरियल डाटा त्यांनी सादर करून थोडी वेळ घेऊन त्या ठिकाणी इम्पिरियल डाटा सादर करावा व आम्हाला सर्व ओबीसी समाजाला त्यांनी न्याय मिळवून द्यावा. या ठिकाणी जे ओबीसी होतकरू तरुण आहेत ज्यांनी ज्या ज्या ठिकाणी राजकीय क्षेत्रात स्थानिक स्वराज्य संस्थेत ज्यांनी काम केलं आहे, समाजसेवा केली आहे, त्या ठिकाणी त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून काही निवडणुका लढायच्या असतील त्या ठिकाणी त्यांच्या त्यांची जे काही पुढचं करिअर आहे त्या ठिकाणी त्यांचं करिअरला ते एक फुलस्टॉक येणार आहे. याप्रसंगी डॉक्टर शरद महाले, सागर चौरे पाटील, शिवाजीराव चौधरी, विजय चौधरी, गोरख शिरसाट, मनोज करपे, नंदू जाधव, किरमवाल झाडे, महेश कहाणे, राजू चौधरी, वसंत चौधरी, जयेश बागडे, जितेंद्र बागुल, सचिन शिंदे, अविनाश महाले, गणेश चौधरी, रमेश चौधरी आणि राजेंद्र व्यवहारे आंदोलनात सहभागी झाले होते. गुड्डू शेख, दिशानुज, नाशिक.